अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आपल्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. पण सध्या मृण्मयी चर्चेत आली आहे ती तिच्या दत्तक मुलामुळं. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे, मृण्मयीच्या दत्तक मुलामुळेच ती चर्चेत आली आहे. दरम्यान मृण्मयीच्या लग्नाला आता काही वर्ष उलटली आहेत, मात्र तिनं अद्यापही गुड न्यूज दिली नव्हती. पण नुकत्याच केलेल्या तिच्या एका पोस्टनं साऱ्यांचंच लक्ष वेधलंय, ज्यात तिनं तिच्या दत्तक मुलीचा उल्लेख केलाय. तर आता ही दत्तक मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मृण्मयीची धाकटी बहीण अर्थातच गौतमी देशपांडे हीच आहे. आता या पोस्टमध्ये मृण्मयीने काय लिहिलंय पहा. आमची दत्तक घेतलेली मुलगी गौतमी देशपांडे हिचा आज हॅपी बर्थडे आहे. आज ती वयानं खूप मोठी झाली आहे. देव करो आणि वयाला लवकरात लवकर बुद्धी, शहाणपण, समजूतदारपणा यांची पण साथ मिळो, बाकी प्रेम आहेच. दरम्यान झालं असं की गौतमीचा नुकताच वाढदिवस झाला, त्यानिमित्त तिला गमतीशीर शुभेच्छा देत मृण्मयीनं ही पोस्ट केली होती. मृण्मयी आणि गौतमी दोघेही नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात. मला आज काहीच करावं असं वाटत नाहीये. मला पण तुला कधीच काहीच करावं असं वाटत नसतं. हे पण सिरियसली आज काहीच नको करायला. मी खाणं सुद्धा बाहेरून ऑर्डर करते. मला पिझ्झा मागव. मला पंजाबी खायचंय. A few moments later. दोघींचाही एकमेकींशी अगदी घट्ट बॉन्ड आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघींनी एकत्र एक व्यवसाय सुद्धा सुरू केला होता. तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.